राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर. पुण्यात सकाळी 9 वाजता पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार. राज ठाकरेंकडून सध्या पश्चिम महाराष्ट्राची चाचपणी सुरू. डोंबिवलीमध्ये शिंदे गटाला मोठं खिंडार. माजी नगरसेवकांचं एकाच वेळी बंड. 7 नगरसेवकांचा शेकडो कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटात. नंदुरबारमधील 4ही जागांवर काँग्रेसचा दावा. महाविकास आघाडीमध्ये नंदुरबारच्या जागांवरून रस्सीखेच होण्याची आता शक्यता. रामराजे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्यावर. अजित पवारांकडून मात्र त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न. अजितदादा रामराजेंचं मन वळवणार का, याकडे आता लक्ष. यवतमाळच्या उमरखेडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार. आज हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश होणार. इंदापुरामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. गुलाबी यात्रा पुढे गेली की मागे गळती लागते. अमोल कोल्हेंची अजित पवारांवर खोचक टीका. पुढच्या 2 महिन्यांचे पैसेही लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार. मंत्री आदिती तटकरे यांची माहिती. तर आज मुख्यमंत्री शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर. सकाळी अमित शहांसोबत महत्वाची बैठक. पुण्यात आज बीआरएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करणार. शरद पवारांची ताकद आता पुण्यामध्ये वाढणार. अजित पवारांनी आदिवासी पारंपरिक नृत्यावर धरला ठेका. अजितदादांचा हा वेगळा अंदाज सध्या समोर. अजित पवारांची दादागिरी संपली. आमदार बच्चू कडूंचा अजित पवारांवर निशाणा. दिव्यांगांच्या मदतीवरून कडू आक्रमक. सिल्लोड तालुक्यातल्या वांगीमध्ये 70 वाटलेल्या साड्यांची होळी. स्थानिक वादातनं प्रकार घडल्याची माहिती.